बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं सगळ्यांचं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्य महिला आयोगाकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागणी. महिलेवर अश्लील टीका करणाऱ्यांवर सुमोटो दाखल करा. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली माहिती. गुरुजींवरील विश्वास भोगला. विद्यार्थ्यांवर नापास होण्याची नामुष्की. विद्यालयाच्या 70 विद्यार्थ्यांनी 6व्या सेमिस्टरमध्ये इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्यासाठी घेतली होती कॉलेजच्या शिक्षकांची मदत. आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याण तरुणी आत्महत्या प्रकरणात केली मागणी. तरुणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, या दिशेने तपास व्हावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट नंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यातील अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य आणि अश्लील भाषेत होत्या. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की कोणत्याही महिलेवर अश्लील टीका झाल्यास सायबर सेलकडून लगेच सुमोटो दाखल करावा. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने या मुद्द्यावर अत्यंत गांभीर्याने पाऊल टाकल्याचे दिसतंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये चाकणकर यांनी लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या या फेसबुक पोस्टच्या खाली अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य आणि अश्लील भाषेत आल्या आहेत. या अश्लील कमेंट्स करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या काही काळापासून सातत्याने सोशल मीडियावर महिलांना अश्लील भाषेत ट्रोल केलं जात आहे. या विरोधात आता राज्य महिला आयोगाकडून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कोणत्याही महिलेवर अश्लील टीका केल्यास सायबर पोलिसांकडून लगेच सुमोटो दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना गोरडीकर यांनी या मुद्द्यावरून चाकणकर यांच्यावर टीका केली होती. मेघना गोरडीकर यांनाही चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता राज्याचे गृहमंत्रालय काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर आंदोलन केले. येथे डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली कोलकाता रेल्वे मुख्य मार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या अनेक तास अडकून पडल्या होत्या. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर आंदोलन केले. दुसरीकडे लखीसरायमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी विक्रमशिला एक्सप्रेसच्या 3 बोगी जाळल्या आहेत. 5 बोगींच्या काचा फोडण्यात आल्या. पत्रकारांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखण्यात आले. प्रवाशांचे मोबाईलही हिसकावून घेतले. रेल्वे ट्रॅकवर जाळपोळ झाली आहे. आंदोलकांनी संपूर्ण रेल्वे रिकामी करून प्रवाशांचे सामानही लुटले. हाजीपूरमध्येही आंदोलक रेल्वे स्थानकावर निदर्शने करत आहेत. रेल्वे स्टेशनची तोडफोड केली जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बक्सरच्या डुमराव रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी दिल्ली कोलकाता मुख्य रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. त्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे रुळावर उतरलेले विद्यार्थी सैन्य भरतीचा हा नवा नियम मागे घ्या असे म्हणत भारत मातेचा जयघोष करत आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की नेते असो की आमदार, या सर्वांना 5 वर्षांचा कालावधी मिळतो. 4 वर्षात आमचे काय होणार? आमच्याकडे पेन्शनचीही सोय नाही. 4 वर्षांनी आम्ही रस्त्यावर येऊ. 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25% अग्निवीरांना कायमस्वरूपी संवर्गात प्रवेश मिळाला तरी चालेल. उरलेल्या 75% काय होईल? हा न्याय कुठे? त्याचवेळी या योजनेमुळे विद्यार्थी नाराज आहेत. आम्हाला नोकरीची हमी मिळत नसल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नवीन नियम हटवण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं भीमसेना प्रमुख नवाब सतपाल कंवर यांना अटक केली आहे. नुपूर शर्माची जीप कापणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस सतपालने जाहीर केले होते. त्याला हिंसेचे आवाहन करणे आणि धमकावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या युनिटनं सतपाल तन्वरला गुरुग्राममधील त्यांच्या घरी अटक केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष सर्वप्रिया त्यागी यांनी या प्रकरणात सतपाल तन्वर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सतपालच्या विरोधात कलम 506, 509 आणि 153A या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशभरात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या अटकेची मागणी होत आहे. मुंबईमध्ये रजा अकादमीने नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की मी माझे शब्द मागे घेते, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते, असं त्यांनी जाहीर केलं. कोरोनामुळे ऑनलाईन होत असलेल्या परीक्षा यंदा प्रथमच ऑफलाईन आणि बहुपर्यायी पद्धतीने होत आहेत. यातच विद्यार्थ्यांना थेट गुरुजीच उत्तर सांगत असल्याने सुमारे 70 विद्यार्थ्यांनी गुरुजींनी सांगितलेले पर्याय निवडल्याने नापास होण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर आली आहे. शहरातील एका महाविद्यालयातील इंग्रजीच्या शिक्षकांनी सांगितलेल्या चुकीच्या उत्तरांवर विश्वास ठेवल्याने नापास होण्याची नामुष्की आली आहे. BA 6 सेमिस्टरमधील अनिवार्य इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची चुकीची उत्तरे सांगितल्याने हा प्रकार घडला आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने उत्तरे सोडवणे चांगलेच महागात पडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षेवेळी हे प्रकरण घडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका विद्यार्थ्यालयाच्या 17 विद्यार्थ्यांनी 6व्या सेमिस्टरमध्ये इंग्रजी विषयात उत्तीर्ण होण्यासाठी कॉलेजच्या शिक्षकांची मदत घेतली. या शिक्षकाने परीक्षावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगितली होती. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी होती. पेपर झाल्यानंतर आपण यावेळी हमखास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ असा विश्वास विद्यार्थ्यांना होता. मात्र त्यांचा आनंद दुसऱ्याच दिवशी दुःखात बदलला. शिक्षकांनी सांगितलेली सर्व उत्तरे चुकीची असल्याने विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेनुसार महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. महाविद्यालयाने विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेबाबत तक्रार केल्यानंतर गंभीर प्रकरण उजेडात आले. चौकशीमध्ये विद्यापीठाने पाठवलेली उत्तरपत्रिका बरोबर असल्याचे लक्षात आले. याबाबत विद्यापीठाच्या परित्रा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे प्रकरण परीक्षेच्या गोपनीयतेशी जुळले असल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. Thank you.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. देशात गेल्या 24 तासात 12,213 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील COVID-19 रुग्णांची संख्या 4,32,57,730 वर पोहोचली आहे. देशात सध्या 58,215 कोरोना रुग्णसंख्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मुंबईत रोज 1,700 ते 1,900 रुग्णांची नोंद होते. मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज 1,700 ते 1,900 रुग्णांची नोंद होत आहे. बुधवारी 2,293 रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन 2,366 रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी 2 मृत्यूची नोंद झाली होती. काल पुन्हा 2 मृत्यूंची नोंद झाली आहे. आठवड्याभरात तिसऱ्यांदा 2 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 538 बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी 57 रुग्ण ऑक्सिजनवर, 104 रुग्ण ICU मध्ये तर 10 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट टीम गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर पोहोचली आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 1 टेस्ट, 3 वनडे आणि 3 T20 सामने खेळायचे आहेत. यासाठी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराहसह जवळपास संपूर्ण टीम इंग्लंडला पोहोचली आहे. मात्र यांच्यासोबत या टीमचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडला रवाना झालेला नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा इंग्लंडला रवाना झालेल्या टीमसोबत दिसला नाही. तो अजून टीमसोबत इंग्लंडला रवाना झालेला नाही. अशा स्थितीत अनेक प्रकारच्या अफवांना आता उधाण आलंय. यासोबतच रोहितच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. रोहित शर्मा नुकताच आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करून परतलाय. तो 20 तारखेला ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह इंग्लंडला जाणार आहे. त्याच तारखेला भारतीय टीमलाही 2 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडला रवाना व्हायचंय. आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून त्याचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलंय. लैंगिक अत्याचाराला कंटाळून नैराश्यातून एका तरुणीने इमारतीच्या 3 मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना कल्याणात उघडकीस आली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांसह पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली गेली, त्यामुळे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी वाघ यांनी केली. एका तरुणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 7 तरुण गेल्या 1.5 वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या गैरकृत्यामध्ये एका तरुणीचा सहभाग होता. या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पीडित तरुणीने राहत्या इमारतीच्या 3 माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्याने शहर हादरले होते. कोळशेवाडी पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या प्रकरणी आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये पीडित कुटुंबियांची, त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी पीडित तरुणीवर 4 वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच 12वीत 71% मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती. या प्रकरणात 7 तरुण आणि 2 तरुणींचा समावेश आहे. त्यांपैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या तरुणीचा शोध सुरू आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे की मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. इंस्टाग्रामवरील ॲपवर पीडित तरुणीला व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे IT कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाहीत. ही कलमे लावून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. या प्रकरणात मोठ्या घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे, तसेच मुलीच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. तिचे कुटुंबीय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाहीत. 8 दिवसांनी पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन काही वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आरोपींनी अन्य कोणासोबतच हा प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकते, असे वाघ यांनी सांगितले. पुढे बोलताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच नराधम विकृतांना कुठेतरी चाप बसेल अशी मागणी केली. मुलीच्या आईला आज या ठिकाणी स्टेटमेंटला बोलवण्यासाठी बोलवण्यात आलं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनाही मी विनंती केली आहे. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, तिच्या आईशी, वडिलांशी, मामांशी, सगळ्यांशी बोललो.
परिस्थिती नाही आहे त्यांची, इतक्या धक्क्यामध्ये ते आहेत. त्यामुळे पोलिसांनी मेहरबानी करून काही स्टेटमेंट घ्यायची 8 दिवसानंतर घ्या, आणि पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जर ती स्टेटमेंट घेतली तर मला वाटतं ते जास्त बरं पडेल. अशा पद्धतीची ही केस आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जे सेक्शन लागायला पाहिजे ते सेक्शन लागलेले नाही आहेत. परंतु ACP उन्मेष माने आणि सिनियर PI जे बशीर शेख आहेत त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आम्ही याच्यामध्ये आणखीन आमच्या लीगल टीमला दाखवून यामध्ये सेक्शन ॲड करू. आणि अजूनही एक महिला ही बाहेर आहे. 12 तारखेला ही घटना घडली, आज 16 तारीख आहे. आम्ही बघतो की ज्या स्पीडने ही केस चालायला हवी होती ती सुद्धा त्या ठिकाणी चालताना दिसत नाही, हे सुद्धा आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पोलिसांवर आमचा अविश्वास आहे असं माझं म्हणणं नाही, कारण या केसच्या संदर्भात मी स्वतः दत्तात्रय शिंदे जे ॲडिशनल CP आहेत ठाणे शहराचे यांच्याशी मी बोललेली आहे. अतिशय चांगले असे ते ऑफिसर आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे, त्यांच्या कामाचे सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की यामध्ये शिंदे साहेबसुद्धा लक्ष घालतील. मी CP सुद्धा बोलणार आहे की यामध्ये 306 नाही तर 302 अनुषंगाने त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे, आणि जे काही केसमध्ये डेव्हलपमेंट होत आहे त्या डेव्हलपमेंटची माहिती या विक्टिमच्या परिवारातल्या एका सदस्याला देणं अतिशय गरजेचं आहे. FIR मागितल्यावरती जर FIR पोलिसांकडनं परिवाराला मिळत नसेल त्याच्यामुळे आणखीन पॅनिक व्हायला होतं आणि त्यामध्ये आणखीन मिसअंडरस्टँडिंग वाढतात. त्यामुळे विक्टिमच्या घरची लोकं आणि पोलीस यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग नको. अशा पद्धतीने मुलीचा मामा हा सतत पोलिसांच्या संपर्कामध्ये कसा राहील आणि त्याला डे टू डेचे अपडेट्स काय आहेत ते जर त्या ठिकाणी मिळाले तर मला वाटतं ते एक बरं होईल. भीती याही गोष्टीची वाटते की कदाचित ही या सगळ्या प्रकरणामध्ये एकटी विक्टीम नसावी, आणखीनही मुलींना याच्यामध्ये गोवण्यात आलं असेल, त्याचा सुद्धा तपास त्या अनुषंगाने होणं अतिशय गरजेचं आहे. मला आठवते वर्षभरापूर्वीच मी पुन्हा एकदा हेच कल्याण डोंबिवलीला आले होते. 34 जणांनी एका लहान मुलीवरती केलेल्या बलात्काराची घटना अजूनही आम्ही विसरलेलो नाही आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा मला हे सांगायचं आहे, कायदे त्या ठिकाणी आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रभावी अंमलबजावणी झाली तरच हे जे कोण नराधम आहेत जे कोण विकृत आहेत त्यांना कुठेतरी चाप बसेल आणि भविष्यामध्ये कुणाच्याही मुलीसोबत असा प्रकार होणार नाही याची दक्षता समाज म्हणून आपण पोलिसांनी त्यांची ड्युटी म्हणून ते सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पोलिसांच्या या संपूर्ण केसमध्ये आमचं लक्ष असणार आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या केसमध्ये काय डेव्हलपमेंट्स होत आहेत याचा फॉलोअप आम्ही घेत राहणार आहोत. सहन न झाल्याने गेली 4 वर्ष 17 वर्ष 10 महिन्याची मुलगी, गरीबाच्या घरातली जिचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत, खूप चांगला अभ्यास करणारी हुशार अशी ही मुलगी जिला आत्ताच 12वीचा रिझल्ट लागला, 71% मार्क मिळाले, आणि अशा मुलीला त्या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून तिचं लैंगिक शोषण चालू होतं. सहन न झाल्याने शेवटी तिने आत्महत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण परिवाराचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाही तर ही हत्या आहे. यामध्ये मुलीची एक नोट मिळालेली आहे आणि त्या नोटमध्ये तिने सगळा गोषवारा त्या ठिकाणी दिलेला आहे. जवळपास 7 ते 8 मुलं, त्याशिवाय 2 महिला, जी ज्यातली एक जी महिला होती ती तिच्यासोबत त्या ठिकाणी होती ज्या वेळेला ती मुलगी खाली पडली. एक मुलगी जिचं नाव याच्यामध्ये आहे महिलेचं, तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पोलीस तिला शोधत आहेत. आता या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचं आहे, केस चालणार पण केस कसल्या गोष्टीवरती चालणार, पोलिसांच्या FIR आणि इन्व्हेस्टिगेशनवर. याच्यामध्ये जे लूपहोल्स होते ते मी आत्ता ACP उन्मेष माने आणि सिनियर PI बशीर शेख हे स्वतः ती केस इन्व्हेस्टिगेशन करत आहेत त्यांच्यासमोर आम्ही काही गोष्टी मांडल्या. त्याच्यामध्ये मुलीच्या नोटमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तिच्यासोबत काय झालं, त्यामुळे प्रायमोफेसी ताबडतोब 376D हा त्या ठिकाणी सेक्शन लावायलाच पाहिजे होतं पण ते पोलिसांनी लावलेलं नाही. एवढंच नाही, नवीन शक्ती कायदा आलेला आहे, ही सुरुवात झाली आहे इंस्टाग्राम नावाच्या ॲपपासनं, ज्यामध्ये तिला तिचेच व्हिडिओ दाखवून हे आम्ही व्हायरल करू जर तू आमचं ऐकलं नाहीस तर असं म्हणत तिचं शोषण केलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे जो नवीन शक्ती कायदा येतोय ज्यामध्ये 354 आणखीन पुढे एक्सटेंड करत ई आणि एफ हे जे 2 नवीन सेक्शन तयार झालेले आहेत, अमेंडमेंट झालेली आहे या नवीन कायद्याची, त्याप्रमाणे ते ॲप्लिकेबल होऊ शकतात. IT Act सुद्धा याच्यामध्ये लावलेला नाही आहे, 376D याच्यामध्ये लावलेला नाही आहे, याच्यामध्ये फक्त 306 आणि 34 हे 2 कलमं लावलेले. पॉक्सोसुद्धा नंतर लावला गेला जेव्हा व्हेरिफिकेशन केलं असेल, हरकत नाही,
पण आता तरी पोलिसांनी याच्यामधला सगळी शहनिशा करत या मुलीला त्या ठिकाणी योग्य ते सेक्शन लावून मुलीला न्याय मिळाला पाहिजे, कारण तरच ही केस कोर्टामध्ये त्या ठिकाणी टिकणार आहे. दुसरी गोष्ट, पालकांचं हे म्हणणं आहे की आमच्या मुलींनी आत्महत्या केलेली नाही तर ही तिची हत्या करण्यात आलेली आहे, तिला वरून ढकलण्यात आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणं अतिशय गरजेचं आहे. मुलीला अजून दोन लहान भाऊ आहेत, आता ते सध्या दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्या घरी राहत नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना अशी सतत भीती आहे की ज्यांच्यासोबत लढाई आहे ते या भागातले मोठे बिल्डर आहेत, त्यांची मुलं आहेत ही, त्याच्यामुळे धनशक्तीचा प्रभाव, हा जी सत्यता आहे त्याच्यासमोर धनशक्तीचा प्रभाव पडण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून त्यांना ती भीती वाटती आहे की आमच्या जीवाला धोका आहे, कदाचित आमच्यावरती म्हणजे प्रेशर येण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं इन्व्हेस्टिगेशन करणं फारच गरजेचं आहे, आणि म्हणूनच या FIR मध्ये काय ॲड करायला हवं होतं आणि जे झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली. पण पोलिसांनी मला आश्वस्त केलेलं आहे की यामध्ये त्यांच्या लीगल टीमला विचारून सेक्शन ॲड केले जातील आणि त्या परिवारालासुद्धा सुरक्षा देण्यात येईल. आई वडिलांच्या ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या 8 दिवसांनी त्यांच्या घरी जाऊन घेण्यात येतील आणि या केसमध्ये जे जे काही शक्य असेल त्या पद्धतीने त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन एखाद्या केसमध्ये चालू असताना आपण त्यांना आणखीन खोलामध्ये काय चाललं आहे हे विचारणं चुकीचं आहे, म्हणून मी असं धरून चालली आहे, समजते आहे की पोलीस राईट ट्रॅकवरती आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी या पोलिसांकडनं समजतील. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच, भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.